गेल्या दहा वर्षांपासून नाशिकच्या खासदारकीची घौडदौड यशस्वीपणे पार पाडणारे नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे सध्या आपल्यासोबत आहेत गोडसे साहेब मधल्या काळामध्ये आपला एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता या सगळ्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले तुम्हाला राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न झाला यानंतर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही पहिल्यांदाच याबाबत बोलत आहात काय नेमकं याचं स्पष्टीकरण मला असं वाटतं का पहिलं तर शिंदे गट म्हणण्याऐवजी आपण खऱ्या अर्थानं आमची शिवसेना आहे आणि शिवसेनेचा खासदार आहे मी आ, दच तर निश्चितच आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला परंतु मला असं वाटतं का राजकारणामध्ये ज्यावेळेस निवडणुका येतात तर ह्या वैयक्तिक विषयावरती न जाता ह्या त्या माणसाच्या जबाबदाऱ्या ज्या ज्या आहेत मग त्या मतदारसंघाचे जे काही प्रश्न असतील त्या लोकसभा सदस्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा जो काही जनसंपर्क असेल जो माणूस इतर विकासकामं असतील या मुद्द्यांवरती निवडणुका होत असतात आणि म्हणून काही लोक अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करू बघत आहे परंतु मला असं वाटतं का लोक मतदार असो किंवा नागरिक हे अतिशय सुज्ञ असतात आणि त्यांना माहिती आहे का कोणाला कुठल्या खुर्चीवरती बसवायचं आणि म्हणून मला असं वाटतं का ह्या गोष्टींना काही अर्थ नसतो राजकीय दृष्टीनं प्रेरित अशा पद्धतीचा हा संपूर्ण विषय होता निश्चितच राजकारण म्हटलं की लोक अतिशय आता सध्याच्या काळामध्ये कुठला विषय नसला तर मग एखाद्याला काहीतरी उगीच अडचणीत आणायचं आणि काही दुसरे मुद्देच नाहीत कारण विकास काम असतील संपर्क असेल ज्या काही इलेक्टिव मेरिटमधल्या ज्या काही विषय असतात त्यामध्ये त्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे ते खऱ्या अर्थानं त्यांच्या जा ज्या जबाबदाऱ्या आणि जे काही अधिकार आहे त्याच्यामध्ये जर काय असेल तर त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे आपण अत्यंत थेट आणि लोकांच्या मनातला प्रश्न की खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे दहा वर्षांपासून खासदार की करत असताना आपण अनेक पत्र व्यवहार अनेकदा निवेदनं दिले मात्र फक्त निवेदन देणारे खासदार अशा पद्धतीचा आरोप सातत्यानं विरोधक आपल्यावर करत आहेत आपल्याला असं वाटतंय का की आपण फक्त निवेदनं देत आहेत प्रत्यक्ष कामं होत नाही आहेत मला असं वाटतं का सगळे विरोधक जरी एकत्र बसले आणि आपल्या कामांचा जर त्यांनी पाडा बघितला तर मला असं वाटतं का त्यांच्या निश्चित लक्षात येईल की आपण नाशिकच्या दृष्टीने किती विकास कामं केले आपण शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब त्यानंतर ट्रॅक्शन मशीन वर्कशॉपमध्ये एक व्हील रिपेअरचा कारखाना आपल्या के के वाघ ते जत्रा हा उडान पूल त्यानंतर सव्वीस हजार जे कुटुंब आहे त्यांना सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीमचं सेंटर या ठिकाणी नव्हतं ते उपलब्ध करून दिलं या ठिकाणी यू पी एस सी नेट ए नेट टे, एक्झाम ने सेंटर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा हे देखील केंद्र या ठिकाणी सुरू झाले करोनाच्या इतक्या अडचणीमध्ये आपण या ठिकाणी टेस्टिंग लॅब करून जवळजवळ साडेतीन लाख लोकांना ला मोफत त्यांचं सॅम्पल से टेस्ट झाले आणि त्यांचे जे रिपोर्ट्स तीन तीन चार चार दिवसानंतर यायचे तर ते चार चार सहा सहा तासामध्ये मिळून त्या लोकांवरती उपचार होऊन त्या अनेकांना अडचणीतून वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं विमानसेवेचा विषय असेल नाशिक पुणे रेल्वेचा विषय असेल लोकांचं म्हणणं आहे की संदर्भात अद्याप ठोस कुठलंच दिसत नाही आहे चित्र विमानसेवा आज देखील सुरू आहे पाच शहरांना जोडली गेलेली आहे आणखीन जसजसे विमानसेवेकडं एअरक्राफ्ट्स म्हणा किंवा त्यांच्या ज्या अडचणी त्या ते दूर होतील तर ते दिल्ली असेल बँगलोर असेल हे देखील त्यांना सुरू करायचं आहे विमानसेवा तर सुरूच आहे आजही सुरू आहे उलट मी तर सांगतो का आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये इतक्या जवळ दोन एअरपोर्ट कुठंच नाही आहे म्हणजे त्यांचं फक्त दोन एअरपोर्टचं एरियल डिस्टन्स हे पंचावन्न किलोमीटर आहे आणि ह्या इतक्या कमी अंतरामध्ये आणि इतकी डायल्यूट डेन्सिटी आहे हे काही दिल्ली किंवा मुंबईसारखं शहर नाही का कोटीनी इथं जनता आहे एकच ठिकाणी तरी हे दोन्ही एअरपोर्ट सुरू आहेत विमानसेवा झाली पण मात्र रे रेल्वेचा विषय नाशिक पुण्याच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं का हे जे मोठे प्रकल्प असतात तर हे सातत्यानं याचे तो जवळजवळ अठरा हजार कोटीचा प्रकल्प आहे यासाठी राज्य शासनाने त्यांचा वीस टक्केचा जो काही वाटा आहे त्याला मान्यता ऑलरेडी कॅबिनेटची मिळालेली आहे जो साठ टक्के इक्विटी आहे समभाग असतो तो देखील मंजूर झालेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये वीस टक्के हे केंद्राची कॅबिनेटची मान्यता बाकी आहे त्याच्यामध्ये अनलायनमेंट चेंज करण्याच्या संदर्भामध्ये आज त्यावरती काम सुरू आहे परंतु गेले अनेक वर्षापासून नाशिक पुणे रेल्वे ही गेले पंचवीस तीस वर्षापासून लोक बघतायत का होणार आहे परंतु ती आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मला खात्री आहे का चार ते सहा महिन्यामध्ये जागेवरती याचं काम सुरू आहे शेवटचा प्रश्न माझ्याकडून अँटी अँटीनिकम्बनजीचा परिणाम या निवडणुकीत तुम्हाला कितपत जाणवतो दुसरी गोष्ट जे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ तुमच्यासमोर आत्तापर्यंत लढलेत ते पूर्ण ताकदीने यावेळेला तुमच्याबरोबर उभे राहतील का जर तुम्हाला तिकीट मिळालं तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये सर्वच जे काही पक्ष आहेत मग शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या लढणार आहेत आणि मला खात्री आहे का हे सर्वच त्यांचे जेवढे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वच एकत्रितरित्या जो कोणी उमेदवार या ठिकाणी दिला जाईल त्याचं एकत्रितपणे या ठिकाणी का काम करतील भाजप भाजपच दावा करतं या जागेवर नाशिकच्या मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनाच ही जागा लढते आपण दोन हजार नऊ साली देखील लढलो अतिशय कमी त्यावेळेस मनसेकून लढलो अतिशय कमी मतांनी म्हणजे अकरा बारा हजार मतांनी त्या ठिकाणी त्यावेळेस पराभव झाला होता दोन हजार चौदाला एक लाख सत्त्याऐंशी हजाराचं मताधिक्य होतं त्यानंतर या ठिकाणी परत कोणी निवडून येत नव्हतं दुसऱ्यांदा गेले पन्नास वर्षानंतर पुन्हा नाशिककरांनी आपल्याला संधी दिली आणि देत असताना दोन लाख त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य होतं म्हणजे ते मताधिक्य वाढलंच आणि शिवसेनाचेच जागा ही आहे आणि मला निश्चित खात्री आहे का गेले दहा वर्षामध्ये आपण जो काही जनसंपर्क म्हणजे मी निवडून आल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशीपासूनच लोकांमध्ये कामाच्या संदर्भामध्ये संपर्क ठेवलेत कामं केलेत आणि म्हणून मला निश्चित खात्री का या संदर्भामध्ये इलेक्टिव मेरिट हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आणि त्या माध्यमातून ही जागा देखील शिवसेनेला सुटेल हा आपल्याला विश्वास आहे धन्यवाद आपण बघतोय की नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अत्यंत रोकटोक अशा प्रश्नांना तितकंच व्यवस्थित आणि सडेतोर अशा पद्धतीचं उत्तर दिलं आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या दिवसांमध्ये नेमका उमेदवार कोण दिला जातो आणि उमेदवार दिल्यानंतर महायुतीचे सगळे घटक पक्ष या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं